कार्यक्रम अध्यक्ष आदरणीय पवार साहब आज खऱ्या अर्थाने ज्यांचा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सत्कार करण्यात आला आणि ह्या खेळाडूंनीच खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या भारताचं महाराष्ट्राचं नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला। ते ऑलिम्पिक जलतरण खेळाडू वीर धवल खाडे, बाळासाहेब भिसे, तसंच पॅरालिम्पिक जलतरण खेळाडू सुयश जाधव, चेतन राऊत, अभिषेक जाधव, आपले खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, बारामती परिसरातल्या ज्यांचा सत्कार आर्यन मॅन म्हणून सत्कार करण्यात आला, ते सगळे सत्कार मूर्ती, तसंच उपस्थित क्रीडा विभागाचे किंवा संस्थेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार मित्र निलेश नलवडे, त्यांची सगळी टीम, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं उभारण्यात आलेल्या ऑलिम्पिक दर्जाच्या स्विमिंग पूल, तसंच त्याच्यामध्ये अत्याधुनिक अशा प्रकारची जिम आहे, फिटनेस सेंटर आहे, त्याचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो। खरं तर हा अशा प्रकारचा स्विमिंग पूल व्हावा अशी आमचे मोठे बंधू राजेंद्र पवार आणि सगळ्यांची इच्छा होती। आपल्या इथं वीर सावरकर त्या ठिकाणी जलतरण तलाव आहे, तिथंही आम्ही काही आणखीन सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु इकडच्या भागामधल्या मुलांना दर्जेदार अशा प्रकारचं हे ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव असावा अशी सगळ्यांची इच्छा होती। आज ह्या उद्घाटनाच्या निमित्तानं एक स्पर्धेचं राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ते आयोजन करण्यात आलेलं असताना जवळपास 450 स्पर्धक आज वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि राज्यातून आपल्या बारामतीमध्ये आलेले, त्या सगळ्या माझ्या खेळाडूंचं स्पर्धकांचं मी बारामतीकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। या स्विमिंग पूल, जिम आणि फिटनेस सेंटरमुळे तरुणांना, खेळाडूंना सरावासाठी एक चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध झालेली आहे। त्यानिमित्तानं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर आज वसुबारस म्हणजे खऱ्या अर्थाने तसं बघितलं तर दिवाळीचा पहिला दिवस आणि आपल्याला दिवाळीच्या पण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। यंदाची दिवाळी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आनंद, भरभराट घेऊन येवो अशा प्रकारच्या सदिच्छा देतो, कारण 2 वर्षापासून करोना होता त्याच्यामुळे कोणतेही सण मोठ्या उत्साहाने आपल्याला साजरे करता आले नाही, काही मर्यादा होत्या, काही कारणं होती आणि त्याच्यामुळं ह्या करोनाच्या संकटानंतर आता बऱ्याच अंशी संकट कमी झालेलं आहे। त्याच्यामुळे दहीहंडी असेल किंवा गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल किंवा आता मध्ये गेलेला दसरा असेल आणि आत्ता आलेली दिवाळी असेल, हे सगळे सण आपण अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये साजरे करतो आहे, परंतु राज्यामध्ये जो पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे ह्या आनंदावर थरचं विरजण टाकण्याचं काम सुरू आहे। सुप्रियांनी त्या गोष्टीचा उल्लेख आत्ता केला। आपल्या बारामतीची सरासरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल की बारामतीची सरासरी साधारण 15 इंच आहे। 15 इंच बारामतीची सरासरी असताना वडगाव निंबाळकरमध्ये जवळपास जो पाऊस झालेला आहे तो 40 इंच झालेला आहे। लोणी भापकरला पाऊस झालेला आहे तो जवळपास 32 इंच झालेला आहे। मोरगावला देखील पाऊस झालेला आहे तो 31 इंच झालेला आहे। सुप्याला पाऊस झालेला आहे तो जवळपास 26-27 इंच झालेला आहे। बारामतीमध्ये 46-47 इंच पाऊस पडलेला आहे। अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे। आपण सगळ्यांनी करा नदीमध्ये लक्ष घातलं आणि ती नदी साफ केली, थोडंसं चॅनल तिथं तयार केलं, त्यामुळं आपण जरा बारामतीकर बचावलो, ते नसतं केलं ना तर काय सांगायचं कामच नव्हतं।
फार वाईट परिस्थिती निर्माण झाली असती आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने ह्या सगळ्या गोष्टीचे बारकावे लक्षात घेतले पाहिजे. साहेब जसं सांगतात दूरचा विचार करायचा, उद्याची 25 वर्ष 50 वर्ष काय आपल्यासमोर आव्हानं येणार आहेत ते बघून निर्णय घ्यायचा. कारण आपल्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि विद्या प्रतिष्ठानलाच 50 वर्ष होऊन त्या ठिकाणी गेलेली आहेत. मी नेहमीच सगळ्यांना सांगतो बाबांनो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या कामामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आज ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करत असताना ऐन दिवाळीत पावसाचा जो काही फटका बसतो आहे, यंदा निसर्गाचं चक्र बदलल्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये अगदी दिवाळीमध्ये देखील पाऊस पडतो आणि अजूनही काही पाऊस पडणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे. कदाचित वादळ पण येण्याची एक शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून एकतर सुरुवातीला खरीपाचं पीक गेलंच, परंतु आता रब्बीचं देखील संकटात आलेलं आहे. म्हणून मी विरोधी पक्षनेत्यांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. त्या दिवशी उपमुख्यमंत्र्या वेळ नव्हता. शेवटी ते मला गरवारे क्लबला तिथं कार्यक्रमाच्या नंतर म्हणलं आज मला वेळच दिला पाहिजे, कारण मला नंतर बारामतीला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि राज्याची परिस्थिती, त्याच्यामध्ये 100 रुपयाला तुम्ही शिधा देणार होता, त्याचं काय झालं दिवाळी साजरी करण्याच्याकरता? दिवाळी झाल्यावर तर शिधा देऊन काहीच उपयोग नाही. तशाच पद्धतीनं हे पंचनामे तातडीनं करणं, शेतकऱ्यांना मदत करणं, सर्वसामान्य माणसाला मदत करणं हे सरकारचं काम आहे आणि सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघंही म्हणले की आम्ही त्याच्यामध्ये घालू आणि त्याच्यामध्ये मदत करू, तशा सूचना पण त्यांनी दिल्यात. पंचनामे वेगवेगळ्या ठिकाणी चाललेले आहेत, पण अतोनाक नुकसान म्हणजे कधी अशा प्रकारचा पाऊस. नाझराही भरलेलं, आत्ता सकाळी मी आकडे घेत होतो पाण्याचे धरणाचे. तुमच्या निरादेवगर, भाटघर, वीर आणि गुंजवणी ह्या ज्या चौघांची कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढंच पाणी वीर धरणातनं आपल्याला सोडावं लागलं आणि ते वाहून गेलं. म्हणजे अजून एकदा चारही धरणं भरली असती एवढं पाणी वाहून गेलं. तीच गोष्ट नाझऱ्याची. आणि त्याच्यातून 15 ऑक्टोबरला गेट बंद करतो के टी व्ही एरचे, जलसंपदा विभागाची ती पद्धत आहे. आणि नेमका पाऊस 15च्या नंतर पडला, त्याच्यामुळे गेट पण टाकलेले होते. आता काही जर म्हणतात मग गेट कशाला टाकल्यावर, व 15 तारखेला गेट टाकायची पद्धतच आहे, त्यामुळे गेट टाकले होते. नुकसान झालं आहे, परंतु वापस आल्यानंतर त्याही सगळ्या गोष्टी ठीकठाक करण्याच्याकरता संपूर्ण यंत्रणेला कामाला लावलं जाईल. त्याच्यामध्ये काही काळजी करू नका. आता 3 कारखान्याचे चेअरमन समोर बसलेले आहेत, माळेगाव, छत्रपती, सोमेश्वर. 4-5 दिवसापूर्वी आपण 15 ऑक्टोबरला राज्यातले साखर कारखाने सुरू केलेत, मात्र पडलेल्या पावसामुळं बहुतेकांच्या सगळ्यांच्या गव्हाणी बंद आहे. बघ्यास त्या ठिकाणी ओला झालेला आहे का? चालू आहेत कुणाचे? आज चालू केलेत. परंतु ही अडचण उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. कारखाने बंद ठेवण्याची परिस्थिती आलेली आहे, शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, ऊसतोडीवर त्याचा परिणाम झालेला आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपलं लक्ष आहे, काही काळजी करू नका. मगाशी बोलत असताना सत्कार करताना देखील वेगवेगळ्यांची नावं घेत होती. खरं तर आज ह्या जलतरण तलावाच्या निमित्तानं आज वीर धवलचा, त्याच्या संदर्भातला सुयशचा, चेतनचा, अभिषेकचा, बाळासाहेब भिस्यांचा ह्यांचे सत्कार झाले पाहिजे. आमचे तर सत्कार नेहमीच होत असतात, परंतु आज खऱ्या अर्थाने दिवस त्यांचा आहे, कारण त्यांनी खूप काही यश मिळवलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वीर धवल मला सांगत होता, मी आणि वीर धवल आणि सुयश एकत्रच आलो कार्यक्रम तिकडचा झाल्यानंतर ह्या कार्यक्रमाकरता. ते म्हणले दादा, मुंबई पुण्यामध्ये देखील इतका सुंदर जलतरण तलाव नाही, त्याला विचारा तोंडावर. म्हणजे ज्यावेळेस बारामतीमध्ये किंवा कुठंही आपण एखादं काम करू पाहतो त्यावेळेस जीव ओतून काम करायचं असतं, त्याच्याकरता टीमवर्क असावं लागतं. इथंही निलेश नलावडे असतील, श्रीकांत अनपट असेल, जिम कोच अरिफ तुर्क असतील, संतोष सिंग असतील, अभिषेक ढवाण, तरन्नुम सय्यद, सचिन गुरबत्ती, राजेंद्र कर्णे, करण पाटील, ह्या सगळ्यांनी मिळून ते काम केलं. राजूदादाचं मार्गदर्शन होतं. सरकारने जवळपास 2 कोटी रुपये राज्य सरकारने दिले,
7 कोटी रुपयाचा खर्चाचा तो प्रकल्प, परंतु झाला 5 कोटी रुपयामध्ये काटकसर केली। डायरेक्ट कुठं कुठं साहेबांच्या ओळखी असतील, आमच्या ओळखी असतील, त्याच्यातनं तिथनं टाईल्स असेल, सिमेंट असेल, स्टील असेल, तो आणण्याचा प्रयत्न केला। मी इथं बऱ्याचशा संस्थांचे चेअरमन बसलेले आहेत, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की असं बारकाईनं काम करावं लागतं। 7 कोटीचं काम 5 कोटीमध्ये आणि इतकं दर्जेदार केलेलं आहे, कुणी जाऊन तिथं एखादी चूक दाखवावी की बाबा दादा इथं इथं कमी झालं आहे, मी म्हणेल ते ऐकीन। तुम्ही पण वेगवेगळ्या संस्थांचे कोण दूध संघाचं, खरेदी विक्री संघाचं, मार्केट कमिटीचे चेअरमन आहात, साहेबांच्यामुळं राष्ट्रवादीमुळं तुम्हाला संधी मिळालेली आहे, परंतु नुसतं तिथं चेअरमन पद भूषवायचं नाही, अशी काटकसर करायची संस्थेकरता। सुप्रियानी सांगितलं का दत्ता मामा आणि ते तिकडं इंदापूरला करणार आहे, आता तिथं काटकसर कोण करणार, कोण तिथं बघणार? इथं राजूदादा आणि हे बाकीचे बघतात, तिथं बघणार कोण? नाही, मार्गदर्शन इथनं करेल, तो काय रोज तिथं येणार नाही, उंटावरून शेळ्या राखून चालणार नाही। त्याच्याकरता इथं जशी टीम आहे तशी टीम इंदापूरमध्ये देखील करावी लागेल। आपण करू, आव्हान स्वीकारण्याची निश्चितपणे आपल्या सगळ्यांची तयारी आहे। एकट्या बारामतीमध्ये करून चालणार नाही, सगळीकडे झालं पाहिजे, कारण आपण बारामतीमध्ये आणि बारामती परिसरामध्ये करतो, त्याच्यावर सगळ्या दिल्लीवाल्यांचं लक्ष बारामतीकडे लागतं आणि ते येऊन भेटी देत आहेत आणि हे बघतायत काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय। अरे भाऊ हे चाललंय, हे चाललंय, पण तुम्ही काय करताय ते सांगा ना। आजपर्यंत त्यांनी काय आपल्या बारामती करता केलं, आपल्या परिसराकरता केलं, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अशा प्रकारे हा 5 कोटीमध्ये प्रोजेक्ट पूर्ण केला। जवळपास 2 कोटीपर्यंत रक्कम राज्य सरकारने दिली, 3 कोटी रुपये संस्थेने घातले, आणि लँडस्केपिंग बघा, तिथलं बाकीच्या सगळ्या गोष्टी बघा, एक समाधान वाटतं। अतिशय चांगल्या प्रकारच्या सगळ्या सुविधा आहेत, त्याचा बारामतीकरांना तर फायदा होणारच आहे। आणि मगाशी वीर धवलनी सांगितलं तशा प्रकारे हे नुसतं दाखवण्याकरता नाही, ह्याच्यातनं उद्याचे ऑलिम्पिक जलतरण खेळाडू निर्माण व्हावेत ही आमची सगळ्यांची इच्छा आहे, आणि म्हणून ते इन्फ्रास्ट्रक्चर। आणि आता स्वतः सुयेशनी पण सांगितलं, वीर धवलनी पण सांगितलं, ज्यांनी अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नसताना ऑलिम्पिकमध्ये नाव कमवलेलं आहे, पॅरालिम्पिकमध्ये नाव कमवलेलं आहे, ह्या गोष्टीचा पण एक आपण नोंद घेतली पाहिजे, आणि तसं माझ्या खेळाडूंनी इथं काम केलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची सूचना आहे। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या पण खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी केली, खेलो इंडिया स्पर्धेत आपल्या महाराष्ट्राच्या टीमनी चमकदार कामगिरी केली, त्याचबरोबर गेल्याच आठवड्यात गुजरातमध्ये पार पडलेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या टीमनं प्रत्येक खेळाडूंनी जिगरबाज खेळ करत पदकांबरोबर देशातल्या क्रीडा रसिकांची मनं जिंकली। जवळपास राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये 140 पदकं तुमच्या माझ्या राज्यातल्या खेळाडूंनी मिळवली, संपूर्ण देशातल्या राज्यात आपला पहिला क्रमांक त्याच्यामध्ये आलेला आहे, महाराष्ट्राची मान उंचावली गेलेली आहे। महाराष्ट्र राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे, म्हणून मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्र्यांना सांगितलं, दिवाळी झाल्यानंतर ह्या सगळ्या खेळाडूंना बोलून त्यांचा एक चांगल्या पद्धतीनं सत्कार केला पाहिजे, पुढं त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिला पाहिजे, या दमदार कामगिरीबद्दल त्या खेळाडूंचं कौतुक केलं पाहिजे, आणि शासनाने खेळाडूंना प्रोत्साहनपर बक्षिसं देखील जाहीर जास्त करावीत अशा प्रकारची मागणी मी त्यानिमित्तानं परवा दिवशी केलेली आहे। ह्या एकंदरीत ह्या पूलच्या निमित्तानं स्विमिंग पूलच्या करता अतिशय उत्तम असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू स्पर्धेमध्ये चमकतील ह्याबद्दल मला विश्वास आहे। राजूदादांनी त्याची साईज 50 मीटर लांबी, 25 मीटर रुंदी असा नवा हा स्विमिंग पूल आहे, अगदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेता येतील इतक्या दर्जेदार अशा प्रकारचा तो उभा केलेला आहे। आणि कुठलंही काम आपण आपल्या परिसरामध्ये करतो ते दर्जेदारच असतं, ते वाखाणण्याजोगंच असतं, अजून खूप काही कामं आपल्याला सगळ्यांना करायची, त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं योगदान असलं पाहिजे। अत्याधुनिक फिल्ट्रेशन सिस्टीम आहे, मला आठवतं आहे नीरा कॅनॉल ते स्विमिंग पूल, ह्याच्यामध्ये बऱ्याच मुलं बारामतीतली एक तर नीरा आपल्या ह्याच्यामध्ये नीरा डाव्या कॅनॉलमध्ये तरी शिकलेत, किंवा सुप्रियानी सांगितलं तसं विहिरीमध्ये तरी शिकलेली आहेत। मगाशी ती
चुकून ओढा म्हणली, ओढा नाही तो आपल्या इथं फाटा आहे कॅनॉलचा, त्या फाट्यामध्ये आम्ही पोहायचो, फाट्यामध्ये 33 फाटा, आणि त्याच्यामध्ये ऊन जर तापायला लागलं की पुन्हा बाहेर यायचो आणि त्या मातीत झोपायचो. राजूदादा तेच आठवण करत होता, कसं रे अजित त्यावेळेस मजा यायची, आता काय मजा यायची, आता काय मजा येते ते बघ. त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ दे, तर माझं तर सांगूच नका, मी तर एवढा पाण्याला घाबरायचो, लांबनच सगळ्यांची मजा बघत बसायचो. आणि ते डबा असायचा, तो डबा बांधायचा आणि वरनच द्यायचे फेकून, आला ते डब्याचा दोर बीर तुटला बिटला जागेवर खालीच, पण काही आमच्या वरिष्ठांना वाटायचं नाही. तेव्हापासून वरिष्ठ आमच्याशी असं वागतायत, बघा काय ते. तरी आम्ही इथपर्यंत पोचलोय हे खरंच तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे बाबांनो. काय सांगायचं आता तुम्हाला त्याच्यामध्ये, त्या सगळ्या माझं तर सांगतो. श्रीनिवास त्या दिवशी पोहायला शिकला आणि मला संध्याकाळी येऊन म्हणला, दादा मी पोहायला शिकलो, रात्रभर झोप नाही, दुसऱ्या दिवशी घेऊन पोहायला शिकलो. म्हणलं धाकटा भाऊ पोहायला शिकला ना, आपण बिन शिकता कसं काय चालेल. म्हणजे अशा त्या सगळ्या गमती जमती आहेत, त्याच्यात मी जास्त वेळ घेत नाही, परंतु ते फार वेगळे दिवस होते. पण एकंदरीतच बाकीच्या बाबतीमध्ये देखील खूप काही काम बाबांनो चाललेलं आहे. भीमदडी ब्रँड गौरवगाथा पण एक कार्यक्रम झाला, तिथं आम्ही कुणी बोललो नाही, परंतु अतिशय आमच्या नंदावहिनींनी भीमथडी जत्रेच्या माध्यमातून खूप चांगलं महिला बचत गट हे स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून यश मिळवलेलं आहे. आणि आज भीमथडी ब्रँडची उत्पादनं घेण्यासाठी आता केंद्र शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यांच्या या प्रयत्नांना हे आज मोठं यश आहे. माझी बारामतीकरांना विनंती आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं भडंग मिडंग काहीतरी घेणार आहे ना, किंवा बेसनाचा लाडू घेणार आहे, आणखीन कशाचा लाडू घेणार आहे, काय घ्यायचं असेल तर बाळासाहेब तुम्हाला गोड तर फार आवडतं, तिथं बेसनाचे लाडू आहेत आणि तिथले घेऊन जावा, म्हणजे आपल्या महिलांना पण प्रोत्साहन मिळेल आणि बेस्ट क्वालिटी आहे. मी आता त्या सगळ्यामध्ये सांगून वेळ त्या ठिकाणी घेत नाही, परंतु अतिशय सुंदर क्वालिटी आहे. भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यान्न उन्नयन प्रक्रिया उद्योग या योजनेतून भीमथडी या ब्रँडिंग आणि मार्केटिंग प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारत सरकारने देशभरात आत्तापर्यंत फक्त 2 प्रकल्पांना अशी मंजुरी दिलेली आहे, त्याच्यात आपली भीमथडी आहे. हे भीमथडी त्याचं कौतुक आहे. हे बाकीचे सगळेजण येत असतात त्यावेळेस हे पण त्यांनी पाहिलं पाहिजे की काय काय इथं चाललेलं आहे. आपल्या सर्वांच्यासाठी बाबांनो ही अतिशय अभिमानाची, माझ्या इथल्या महिला असतील, काही इंदापूरच्या आहेत, काही बारामतीच्या आहेत, काही पुरंदरच्या आहेत, काही आजूबाजूच्या परिसरातल्या आहेत, आणि त्यांना एक व्यासपीठ वहिनींनी मिळून दिलेलं आहे. आणि खूप अडचणी येतात हे सगळ्या गोष्टी करताना, अनेक संकटं येतात, त्याचा उल्लेख मगाशी त्यांनी केलेला आहे, आणि त्याच्यावर मात करून पुढं जायचं असतं. या प्रकल्पातून देखील महिलांना त्यांचं उत्पादन घेण्यासाठी आणि त्या उत्पादनाचं मार्केटिंग करण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळणार आहे. ही पण बाब अतिशय कौतुकास्पद आहे. भीमथडीचं क्षितिज आता ह्या निमित्तानं विस्तारलेलं आहे. आजपर्यंत गाव आणि तालुक्याच्या मर्यादेत असणारे आमचं महिला बचत गटाचं उत्पादन आता राज्याच्या आणि देशपातळीवर जाणार आहे. त्या ठिकाणीसुद्धा त्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल असा विश्वास मला वाटतो. मी आमच्या वहिनींचं पण मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांच्या टीमचं पुढच्या वाटचालीच्या करता मी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल, तसंच मगाशी भीमथडीचा तो कार्यक्रम, अत्याधुनिक जिम, फिटनेस सेंटर, त्याच्यातून खेळाडूंना एक चांगली सेवा मिळणार आहे, त्याचा खूप फायदा उपयोग हा माझ्या खेळाडूंनी करून घेतला पाहिजे, अशा प्रकारची माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे. आज आयर मॅन म्हणून सतीश ननवरे असतील, अभिषेक ननवरे, युसुफ कायमखाने, डॉक्टर वरद देवकाते, मयूर अटोळे, मयूर फरांदे, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आमची त्या ठिकाणी नात डॉक्टर सुचित्रा काटे, आमची रेखा कवणून मोठी बहीण आहे, तिची मुलगी तिचंही, तसंच विपुल पटेल, ओम सावळे पाटील यांचंही कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि कुठल्याही गोष्टीच्याबद्दल मला आत्ता सांगण्यात आलं की दादा आता विद्या प्रतिष्ठानानी माळेगावच्या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारे सिंथेटिक 400 मीटरचा
ट्रैक देखील असला पाहिजे बालेवाडीच्या धरतीवर। जरूर थोडंस जरी आता राजकीय स्थितंतर घडलेली असली तरी कसा मार्ग काढायचा काय मार्ग काढायचा हा लोकप्रतिनिधी या नात्याने मी सुप्रिया रोहित आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करूच आमची ती जबाबदारी आहे। ज्या जबाबदारीतनं तुम्ही आम्हाला आमच्या आमच्या पदावर पाठवता तिथं पाठवल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठं तडा जाऊन देता कामा नये अशाच प्रकारचं काम सुप्रियाचं माझं आणि रोहितचं असतं आमच्या सगळ्या माझ्याबरोबर काम करणाऱ्या टीमचं असतं ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावी। एक चांगला आगळा वेगळा कार्यक्रम ह्या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसच्या दिवशी आमच्या थोरले बंधूंनी इथं आयोजित केला। आज तर काय जीनची पॅन्ट घातली टी शर्ट घातलं आहे बूट बीट आम्ही तर काय आता हे माझ्यापेक्षा मोठा आहे पण आता तीच बारका दिसतोय मी मोठा दिसतोय आता तो आणि रोहित भाऊभाऊ दिसत आहेत बघ आता कुंती काय करायचं सांग वहिनी कुठं गेल्या काय मला माझ्या भावाला काय आम्हाला सांगतच नाही गप्प बसतो आणि स्वतःच एकटा करतो मला सुप्रियाला रोहितला जरा सांग आमचा फायदा काहीतरी कर त्याचा आम्ही तुझं सांगेल तसं सगळं ऐकू नेहमीच ऐकत आलो पण इथून पुढं पण ऐकू। मित्रांनो अधिक न बोलता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद जय महाराष्ट्र। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।